नाना पटोलेंना ओबीसी बद्दल असेल तर सरकारमधून काँग्रेसने बाहेर पडावे चंद्रशेखर बावनकुडे नाना पटोले यांनी मान्य केले की आमच्या सरकारी वकिलांनी ओबीसीची बाजू बरोबर न मांडल्यामुळे ओबीसी आरक्षण गेलंय तेव्हा पटोलेंना ओबीसी समाजाबद्दल एवढी कळवळ आहे तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असे आव्हानही भाजप नेते चंद्रकार पाटील यांनी नाना पटोले यांना भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेतून केले आहे वीज भरण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे गावामधील पाणी आणि वीज बिलाचे पैसे राज्य सरकारने भरायचे असतात असे नियम असताना देखील महाविकास आघाडी सरकार, महा सरकार पथदिव्याचे बिल न भरता सरपंचाकडून दोन हजार कोटी रुपये लाटण्याच्या महाविकास आघाडी सरकारची योजना असल्याचा आरोप बावनकुळे यांनी करीत केंद्र सरकारने गावाच्या विकासासाठी पाठवलेल्या पैशावर डल्ला मारण्याच्या सरकारचा डाव असल्याचाही आरोप करून महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त सोडली आता तरी मुख्यमंत्र्यांनी बाहेर निघून जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असे चंद्रशेखर बावनकुडे हे यावेळी म्हणाले मुख्यमंत्र्यांनी आता तरी बाहेर निघून राज्यातील बारा कोटी जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत कारण हे राज्य महाविकास आघाडी सरकारने पंचवीस वर्ष मागे नेल्याचेही आरोप त्यांनी केले लोकराज्य न्यूजकरिता रुपेश सपाटे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बात्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा